इथं आरोही राहती, आरोहीचे मम्मी पप्पा राहता. तिथं गावाकडचं घर आपण एका ब्लॉग मध्ये बघितलं होतं, बट आता इकडचं घर कम्प्लिटली मी दाखवतो. I like you, I can't wait, a first time, a first day, you're so fine. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर गाइस आता आम्ही निघालोय शॉप मध्ये जाण्यासाठी आणि सोबत अमोले, हर्षद, आरोही आम्ही तिघही चाललोय आणि आता डायरेक्ट शॉप मध्ये गेल्यावर भेटू. आणि अमोले ना आला होता स्पेशली मला भेटण्यासाठी, हो बरे बामटा येतो त्याला सुट्ट्या बिट्ट्या होता म्हणून आला होता आणि आता चाललाय तो घरी भालगावला. आणि अमोल माझा मामाच मुलगा आहे, खूप जण विचारतो कमेंट सेक्शन मध्ये अमोल तुमचं रिलेशन काय, तर अमोल माझा मामाच मुलगा आहे. आणि हर्षदच पण विचारता हर्षद कोण आहे, हर्षद कोण आहे जसं कवडी असलं माहितच नाही, हर्षद माझा होय आणि ही भूतनी. चलो चला शूज घालून घे ना, चप्पल आहे का टॉयलेट मध्ये घालायची, चप्पल बाहेर का घालतो. तर गाइस फायनली ना आम्ही आलोय शॉप वर आणि आरोही आहे ना मध्ये मध्ये करते आणि प्रवीण आहे ना आता मस्त शॉप ठेवायला लागला, एकदम मस्त आवरलेले आता असंच पाहिजे बरं का. हे पूजा, पूजा पवन, पूजा ठीक आहे, पूजा बेस्ट आहे. आणि रवी भाऊ आले शॉप मध्ये, रवी भाऊला थोडं पॅन्ट वगैरे बघायचं होतं, म्हणजे सॅम्पल बघायचे होते. ओ या ना भाऊ, देखो हे ऐसी चड्डी आहे हमारे पास, ओ चड्डी देखो पकडो, ओ आशीर्वाद पकडा, कोण दिला आशीर्वाद, ओ चोळून नसता घ्यायचा, अरे लय दुखतो रे बाबा, लय दुखतं डायरेक्ट. आणि रवी भाऊ ना आता हात चोळून वगैरे आले, रवी भाऊ आता कम्प्लीट दो किती एक महिना 10-15 दिवस झाले वरती तसे घरी आहे, आता चालले हळूहळू दुकानवर, अजून काही सूज उतरत नाही त्यांच्या हाताची. त्यात पण काही काही जणांनी विचारलं खरंच झालता ऍक्सिडेंट, तर किती राग येतो त्याला बुक्का आणायचा, आता तर बुक्का आणायचा. तर यस बाय बाय भाऊ, भाऊ पण चालले आणि आम्ही पण चाललोय आता सिटी मध्ये, पकडो. आणि असं का वाटतंय की पाऊसाचे 2-3 टाइम चालू झाले, जाऊ दे ना टाइमाला, जाऊ दे जे होईल ते होईल. चलो आता आहे ना आमचं काम झालेलं आहे, सिटीचे काम होत ते आणि आता चाललोय आम्ही घरी मम्मीकडे, आरोहीच्या मम्मीकडे. त्यांनी जेवायला बोलवलंय, तर नॉन व्हेज बनवलंय काहीतरी आणि कोण बत्तमीज भोक राहाये एवढे हॉर्न का वाजवता काय माहिती, हॉर्नचा हॉर्नचा प्रॉपर जो उपयोग आहे ना लोक तेच विसरून गेले, लोकांना वाटायचे त्रास देण्यासाठी किंवा समोरच्याला आहे ना उगा बाजूला हो बाजूला हो असं म्हणण्यासाठी. उगाच वाजवतो, उगाच एवढी घाई असते तुम्हाला तर तुम्ही 5-10 मिनिटं लवकर निघत जा ना, पण त्रास नाही द्यायचा ना लोकांना. मला ते जास्त हॉर्न वाजवणारे ना बिलकुल आवडत नाही, मला पण इतकी इरिटेट होतं ते रस्त्यावर. हॉर्नचा ऍक्च्युअल उपयोग काय असतो, समजा इमर्जन्सीला कुठेतरी कोणतरी जनावर वगैरे एखादी गोष्ट एखादी गोष्ट बाजूला होत नाहीये, एखादा माणूस थांबलय तर वाजवणं चालू काढे, तरी पण तुम्ही हॉर्न वाजवताय म्हणजे काय युज, सिग्नल मध्ये पण सिग्नल सुटलं ना तर तेवढी पण त्यांना थांबायची आहे ना, लगेच पिपे पिपे वाजत बसतात किती वेळ. आणि आता आरोहीच्या घरी आलोय आणि येशू ना कुठे जाऊन बसला होता माहिती का, खुर्चीवर, सॉरी झोपलेला होता खुर्चीवर, खुर्चीवर झोपता का रे, ए कृप ए कृप ए. तर काही खूप जणांनी ना आरोहीचं इकडचं घर बघितलेलं नव्हतं, म्हणजे जिथं आरोही राहती, आरोहीची मम्मी पप्पा राहता, तिथं गावाकडचं घर आपण एका ब्लॉग मध्ये बघितलं होतं, बट आता इकडचं घर कम्प्लिटली मी दाखवतो ह्या ब्लॉग मध्ये. इकडचं म्हणजे जिथं तुला मग आपण मग इथं कधीपासून आहे, इथं तुझी मम्मी पप्पा राहता ना, आपण भेटायच्या आधी तू इथंच राहायची ना, दाखव तुझं घर. हे बघा माझं घर. आणि इथं जो हा मुलगा आहे हा यांना कचरा सापडलेला आहे, नाही ना रे, ए कचरा सापडलेला आहे ना, मग कुठं इकडं तर बघ, अरे. आणि हा आरोहीचा भाऊ आहे, त्या आरोहीचा पप्पा, हे यांचा हॉल आहे आणि हेच बेडरूम आहे ना, हा एक अंडा छोटा झाला ना आणि त्याचा काहीतरी अभ्यास चालू, चल ना दाखव ना पूर्ण घर. अगं इकडे छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो होता ना, ओके इकड किचन आणि हे चिकन बनवते हिची मम्मी.
काय बनवता आता? इकडे देव घर वगैरे, पण देव घरात देव कमी हत्तीन तेच जास्त आहे का ग असं? आहे ना म्हणजे, पण मग हे डेकोरेशनचा पार्ट आहे का? हे कुठलं आहे? त्र्यंबकेश्वर. ओके, रेडीमेड भेटतो वाटतं फोटो. आणि मंदिराचं साफसफाई करायचं वाटतं. हा दाखव आता लोणावळा आणि इकडे लोणावळा यांच्या घराच्या मागे इधर टॉयलेट आहे आणि समोर चड्ड्या वाळत घातलेल्या या ठिकाणी. आता आहे समोर ते दिसतय. इकडे कांदे वगैरे वाळत घातले आणि आरोही इथं झोपायची पहिले, तिचे पप्पा तिकडं आणि मम्मी इथं बाजीवर आणि हे शूट ओपल्यात. का घर नाही का? हा पण उन्हाळ्यात गरमी व्हायची मध्ये, गरमी नाही होत, थंड खूप गरमी होते, थंड वाटत. आणि हा एरिया जो आहे ना याला वडगाव बोलता आरोही, जे तिथं राहतात. हा म्हणजे हे पण वडगाव मध्येच येतं ना? पण मग ग्राउंडच्या तिकडचं. तुझी मम्मीला विचार हे कोणत्या याच्या तिथं कोणते नाही ते बघ कोणत्या एरिया तिथं वडगाव. काही सांगतो काही त्याला यांच्या फ्रीज मध्ये काय बघू. लाईट सोडून सगळ्या त्याच्यात लाईट नाही काढलेली होती. रेस बसल्या बसल्या येशूला पण काही काम नव्हतं, येशू काढत बसलाय ड्रॉइंग आणि मी सुद्धा या ठिकाणी आता डोरेमॉन काढलाय थोडा इंटरनेटवर न बघून आणि बस ठेवून दिला. हा आता बोर होत आहे, झोपून घ्यायचं का आपण इथं? तर काही या ठिकाणी आता बिर्याणी आली आमची आणि येशूला खरं तर जेवण नव्हतं, बट तरी पण तो बळजबरी बसलाय. बनवलं आमच्यासाठी होतं ना रे, थोडीशी माझी पण होती म्हणा तिच्यात. काय होतंय फायनली? आता आपण आलो शॉपवर आणि या ठिकाणी आरोही काम करत बसली आहे. थोडं आपलं माला वगैरेचे काय भरायचं काय नाही लेडीज वेअर मध्ये, आणि लेडीज मध्ये सुद्धा लवकरच ऑफर येणार आहे आणि खूप भारी भारी ऑफर असणार आहे. आपल्या मेन्स वेअर साठी पण आपण लवकरच खूप भारी भारी ऑफर घेऊन येणार आहे. आणि आता आम्ही जाणार आहे घरी आणि थोडं लेट गेलं तरी चालेल आज, कारण आज तर काही भूक नाही आहे. फक्त प्रवीणला भूक लागली असेल तर प्रवीणला लवकर देऊ पाठवून. तर आता आहे ना 9:30 वाजून गेलेले आणि ऋषिक असला विचार करतोय काय माहिती, काही हिशोब करतोय वाटतं आहे ना. किती काम करतोस, किती ते छोटेसे दिमागला किती त्रास देतोस तू बर, किती युज करतोस त्याचा, थोडासा आराम देत जा त्याला. त्याला आरामच राहतो ना. कधी राहतो आराम? रात्री झोपले नाही झोपत तू, तू फोनच बघत बसतो, काहीतरी एडिटिंग करत राहतो, कधी आराम आहे त्याला? चला आवरा काय शॉप वाढवायची वेळ झाली. चलो ए अमोल भाऊ काय बोलले मला काहीच कळालं नाही बर का, ते घरी येत आहे की येत आहे एकदा फोन करून विचारतो का मी. हा बोलले पण मला काहीच कळालं नाही, नाही तर परत तेही ते यायचे आणि मग असं व्हायचं. तर काही शॉप वाढवून मी आता फायनली आलोय घरी आणि फेस वगैरे वॉश करून घेतलंय. आणि मी कालच केस वॉश केले होते, बट तरी पण आता टू व्हीलर वगैरे फिरणं चालू आहे ना, त्याच्यामुळे केस आहे ना परत ड्राय झाले. तर मला आता उद्या परत वॉश करावं लागणार आहे आणि मला ना ते डोकं धुण्याचं सगळ्यात जास्त जीवार येतं. आरोहीचं सुद्धा या ठिकाणी फेस वॉश करणं चालू आहे. मी तरी एक वेळेस नाईट केअर रुटीन विसरल, बट आरोही कधीच नाही विसरत. आणि ना आता मी व्लॉग या ठिकाणी ना अर्धा एडिट करून ठेवलेला आहे आणि आता आहे ना मला खूप जास्त झोप येते. तर चला मित्रांनो आपला व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग आणि कसं वाटलं आरोहीचं त्यांचं घर, आरोहीची फॅमिली पण दाखवली मी. आणि एकदा कम्प्लीट होम टूर आपला सुद्धा करू, आपला होम टूर करायचं का ते सुद्धा नक्की सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय, लव्ह यू, टेक केअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि डेली व्लॉग बघत चला. Thank you.